नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे आपल्या सर्वांच्या आवडत्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आता आपण बघतो आहोत की आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यातसुद्धा मान्सूनचं आगमन झालेलं आहे किंवा काही भागामध्ये होतसुद्धा आहे. मित्रांनो, या मान्सूनच्या आल्यानंतर आपला खरीप हंगाम सुरू होत असतो आणि या खरीप हंगामामध्ये काही महत्त्वाची पिकं घेतली जातात. तर त्यातील एक महत्त्वाचं पीक म्हणजे खरीप हंगामातील कांदा. कांदा वर्गातील भाज्यांमध्ये व्यापारीदृष्ट्या कांदा ही सर्वात महत्त्वाचं पीक आहे. भारतीय आहारात कांद्याचा सर्रासपणे वापर केला जातो. फास्ट फूडच्या या जमान्यामध्ये तर कांद्याचं महत्त्व आणखीनच वाढलं आहे. भाज्यांना घट्टपणा आणि चव वाढवण्याव्यतिरिक्त कांद्यामधून काही औषधी तत्वदेखील शरीराला मिळतात. त्यामुळे हृदयरोग असन, रक्ताची गुठळी होणे असन, रक्तातील मेदाम्ल वाढणे असन, इत्यादी अडचणीवर कांद्यामुळं नियंत्रण ठेवता येते. मसाले, केचप, सॉस इत्यादी टिकाऊ पदार्थामध्ये कांद्याचा वापर अवश्य करावा लागतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, या कांदा पिकवणाऱ्या राज्यांमध्ये किंवा याच्यामध्ये जर राज्यांचा जर विचार केला तर या दृष्टीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश ही राज्य मोठ्या प्रमाणामध्ये आघाडीवर आहेत. देशाच्या 25% उत्पादन एकट्या महाराष्ट्र राज्यात होत असतं कांद्याचं. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, सातारा, नगर, सोलापूर, धुळे हे जिल्हे तर कांदा उत्पादनामध्ये आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील 37% तर देशातील 10% कांद्याचं उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. तर अशा पद्धतीनं हे कांदा पीक अतिशय महत्त्वाचं आहे आणि आता आपल्याकडं खरीपाचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे कांदा पिकाचं जे खरीप हंगाम आहे, या खरीप हंगामामध्ये कांदा पिके या कांदा पिकाचं रोप बनवणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर हा खरीप हंगाम आहे. या खरीप हंगामामध्ये कांद्याचं रोप बनवताना मे जून महिन्यात बी पेरून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये रोपांची लागवड केली जाते. कांदा काढणीस हा जो खरीप कांदा आहे हा कांदा काढणीस ऑक्टोबर नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये तयार होत असतो. कांद्यातील एकूण क्षेत्रापैकी 20% क्षेत्र हे खरीप हंगामात असतं. खरीप कांद्याची लागवड प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील फलटण, मान, दहीवडी या भागात होत असते. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील येवला, मनमाड, पिंपळगाव, बसवंत, निफाड, सिन्नर हेही तालुके आघाडीवर आहेत. त्याचबरोबर नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका असेल, राऊरी, पारनेर, श्रीगोंदा, पाथर्डी या भागातसुद्धा खरीप हंगामातील जी लागवड आहे ती लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. त्याचबरोबर नंदुरबार असेल, धुळे जिल्हा असेल या जिल्ह्यांमध्ये देखील खरीपाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. थोडक्यात ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण 500 ते 550 मिलीमीटर इतकं आहे त्या भागामध्ये खरीप जी कांदा लागवड आहे ती कांदा लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. म्हणूनच मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की खरीपातील कांदा लागवडीसाठी तयार करण्याची जी कांदा रोपं आहे ती कांदा रोपं कशी तयार करायची, त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्त्वाचं कांद्याची जी रोपवाटिका आहे किंवा कांद्याचं रोप बनवताना सगळ्यात महत्त्वाचं येते तो जागेची निवड किंवा रोपवाटिकेसाठी जागेची निवड. तर मित्रांनो, रोपवाटिकेसाठी भरपूर सूर्यप्रकाशाची व शक्यतो विहिरीजवळ असणारी जागा निवडावी. पाणी साचणारी सकल जमीन निवडू नये, म्हणजे पाणी ज्या ठिकाणी साचल किंवा खोलगट जमीन असेल अशी जमीन रोप बनवताना निवडू नये. त्याचबरोबर लवाळा किंवा हरळी यासारखे गवते असणारी जमीन या कांदा चं जे रोप आहे ते रोप तयार करताना ही अशी जमीन निवडू नये. त्याचबरोबर तणाची शक्यता असल्यास किंवा शेणखतामधून तण होण्याची शक्यता असल्यास वाफे बी पेरण्यापूर्वी भिजून घ्यावेत. त्याच्यानंतर तणाचं उगवण झाल्यानंतर खुरपणी करून कांद्याचं बी पेरावं. तर अशा पद्धतीनं रोपवाटिकेची जागा निवडताना आपण ही काळजी घेतली गेली पाहिजे. त्याच्यानंतर शेतकरी बंधूनं कांदा रोपे गादी वाफा किंवा सपाट वाफे यावर तयार करतात. मात्र गादी वाफ्यावर तयार केलेली रोपे कधी पण चांगली असतात. गादी वाफ्यावर रोपांची वाढ एकसारखी होत असते. रोपांच्या मुळांभोवती पाणी फारखं साचून राहत नसल्यामुळे रोपे कुजणे किंवा सडणे हा प्रकार होत नाही किंवा कमी प्रमाणामध्ये होतं. लागवडीच्या वेळेस रोपे सहजपणे उपटून काढता येतात. त्याचबरोबर रोपाच्या ज्या गाठी आहेत त्या गाठी जाड व लवकर तयार होतात. त्याच्यामुळं जी पुनर्लागवड करतो त्यावेळेस रोप मरत नाही. त्याच्यामुळं जाड गाठी असणारे रोप यासाठी
तयार केलं जातं त्यासाठी गादी वाफ्याची आवश्यकता असते. त्यानंतर मित्रांनो, गादी वाफ्यावर कशा पद्धतीने लागवड केली जाते किंवा गादी वाफा कसा तयार करायचा, तर गादी वाफे हे 1 मीटर रुंद म्हणजे 3 ते 3.5 फुटापर्यंत रुंद असावे, त्याचबरोबर 3 ते 4 मीटर लांब म्हणजे 15 ते 20 फूट लांब असावे, 3.5 फुटापर्यंत रुंद आणि 15 ते 20 फुटापर्यंत लांब असावे. वाफेची उंची, जी गादी वाफेची उंची, ती गादी वाफेची उंची 15 सेंटीमीटरपर्यंत ठेवावी. गादी वाफे नेहमी उताराला आडवे करावेत. वाफे तयार करताना प्रत्येक वाफ्यामध्ये 2 घमेले चांगलं कुजलेलं बारीक शेणखत आणि त्याच्यामध्ये 50 ग्रॅम मिश्र खतं घालावे. खतं आणि वाफ्यातील माती मिसळून दगड किंवा बारीक जे ढेकळं असतील ते ढेकळं वेचून घ्यावीत. वाफा सपाट करावा. त्याच्यानंतर रुंदीशी समांतर 4 बोटे अंतरावर रेघा पाडाव्यात आणि त्यात पातळ असं बी पेरून मातीने झाकून टाकावं. त्यानंतर झारीने किंवा अलगदपणे वाफ्याला पाणी द्यावं. जमीन ओली होईल या पद्धतीनं पाणी दिलं तर चालेल, किंवा झारीनं पाणी दिलं तर अतिशय योग्य असतं. जमिनीच्या उताराचा विशेष अंदाज न घेता लांबच्या लांब सपाट वाफे करून त्यात बी फेकून पेरतात आणि पाणी देतात. अशा पद्धतीनं काय होतं की बी पाण्याबरोबर वाहत जाऊन वाफ्याच्या शेवटच्या कडेला जमा होतं, त्यामुळे रोपांची जी दाटी आहे ती दाटी शेवटी होते आणि त्याच्यामुळे रोपे कमकुवत होतात. गादी वाफा करणे शक्य नसल्यास नेहमीप्रमाणे सपाट वाफे पाडा, मात्र त्याची रुंदी 1 मीटर म्हणजे 3.5 फूट आणि लांबी 3 ते 4 मीटर म्हणजेच 15 ते 20 फूट ठेवावी. शेणखत आणि रासायनिक खत घालून मिसळल्यानंतर बी फेकून न देता रुंदीशी समांतर असे खुरप्याने रेघा पाडून त्यात पेराव्या. काही शेतकरी बांधव बी फेकून देतात आणि त्याच्यानंतर राळणीने ते राळलं जातं. अशाही पद्धतीनं आपण केलं तरी चालेल. पाणी देताना फक्त ते अलगद पद्धतीनं पाणी दिलं पाहिजे, जेणेकरून आपण पेरलेलं बी ते बी वाफ्याच्या शेवटी जाऊन साचणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. बियांची उगवण क्षमता चांगली असल्यास एका हेक्टरसा लागवडीसाठी 6 ते 7 किलो बियाणं पुरेसं होतं, म्हणजे 1 हेक्टरसाठी 6 ते 7 किलो बियाणं कांद्याचं ते पुरेसं होतं. साधारणपणे प्रत्येक 4 मीटरवरती 10 ग्रॅम बी पेरावं, म्हणजेच एका वाफ्यामध्ये सरासरी 30 ग्रॅम बी पेरलं तर त्याची वाढ योग्य होते. मररोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रति किलो बियाणाला 2 ग्रॅम थायरम किंवा कार्बेंडेझम हे बुरशीनाशक चोळावे आणि त्यानंतर बी पेरावं. त्याच्यामुळं रोपावरती येणारा जो मररोग आहे तो मररोग येत नाही. केवळ रेषा पाडण्याचा कंटाळा केल्यामुळे कधीकधी 30 ते 40% रोपांचं नुकसान होतं. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळं आपण रेषा पाडून बी पेरलेलं कधीही चांगलं राहील. त्यानंतर शेतकरी बांधूंनो पाणी व्यवस्थापन कसं करायचं, तर मित्रांनो बी पेरल्यानंतर शक्यतो पहिलं पाणी झारीनं द्यावं. मात्र अधिक क्षेत्रावरील रोपवाटिका असली किंवा जास्त क्षेत्र असलं तर पाण्याचा प्रवाह कमी ठेवून, म्हणजे आपलं जर जास्त पाणी असेल तर ते 2-3 वाफ्याला एकदा ठेवून म्हणजे त्याचा प्रवाह कमी होईल आणि ते वाफ्याला दिलं तरी चालतं. त्यासाठी वाफ्याच्या तोंडाशी आपण गवताची पेंडी किंवा ओलं केलेलं बारदान त्या वाफ्याच्या तोंडाशी ठेवलं तरी चालतं आणि त्याच्यानंतर पाणी पूर्ण वाफ्यात साचल्यानंतर ते बारदान काढून घेतलं तरी चालतं. त्यानंतर पहिल्या पाण्यानंतर रोप उगवत असताना किंवा त्याचे तोंड दिसत असताना लगेच हलकंसं पाणी द्यावं, म्हणजे बी उतरून तोंडाशी येते त्यावेळेस थोडंसं हलकंसं आंबवणी किंवा चिंबवणी म्हणतो आपण त्याला, तर ते पाणी द्यावं. कारण त्यामुळे उगवण क्षमता सुलभ होते, म्हणजे जो वरचा जमिनीचा पापुद्रा आहे तो कडक असल्यामुळं बिया उगवण्यास अडथळा निर्माण होत असतो. पाणी दिल्यामुळं ती जी जमीन आहे ती जमीन ओली झाल्यामुळं ते जे बी आहे उगवण क्षमता आहे त्याची उगम क्षमता चांगली होते. त्यानंतर पाणी बेताने दिलं तरी चालतं. त्यानंतर 7 ते 8 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं, म्हणजे बी उतरून आल्यानंतर रोप उतारल्यानंतर त्याचं 7 ते 8 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं. पुनर्लागवडीच्या अगोदर पाणी कमी कमी करत जायचं, म्हणजे 2 पाळ्यातील जे अंतर आहे ते अंतर वाढवत जायचं. अगोदर आपण 7 ते 8 दिवसांनी देतोय, 10 ते 12 दिवसाचं अंतर करावं. त्यामुळे रोपं काटक बांधतात, मात्र रोपे उपटण्यापूर्वी 24 तास अगोदर पाणी दिल्यास रोपे काढणं सोपं होतं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पुनर्लागवड करायची त्याच्या अगोदर 24 तास आपण त्या रोपाला चांगलं पाणी दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्याच्या मुळ्या आहेत त्या मुळ्या खुडणार नाही, मुळ्यांसह रोप उपटून येईल आणि ते उपटण्यास सोपं जाईल. खरीप हंगामातील रोपं तयार होण्यासाठी जवळजवळ 1.5 महिना लागतो, तर ते 1.5 महिन्यापर्यंत आपण जर याची व्यवस्थितपणे काळजी घेतली तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं याचं
रोप तयार करता येतं. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, योग्य जी काळजी आहे ती काळजी लावताना काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे योग्य वयाची जी रोपं आहेत ती रोपं लावताना काळजी घेतली गेली पाहिजे. जर कोवळी रोपे लावली तर त्याची मर होते, शिवाय कांदा उशिरा तयार होतो, बऱ्याच वेळा त्याची चिंगळी कांदा म्हणून सुद्धा काढणी करावी लागते. फार जुनी रोपे लावल्यास कांदा काढणीला लवकर तयार होतो, परंतु त्याची वाढ मर्यादित राहते, कांदे पोसत नाही, आकाराने लहान राहतात आणि उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट येत असते. तर अशा पद्धतीनं योग्य वयाची रोपं लावणं ही महत्त्वाची काळजी घेतली गेली पाहिजे. त्याच्यामुळे 1.5 महिन्याच्या पुढची रोपं आपण लावली गेली पाहिजे, किंवा रोप काढणीला आल्यानंतर एखादं रोप उपटून पहा, त्याच्या मुळाशी किंवा कांद्याची त्या रोपाच्या गाठ आहे, ती गाठ हरभऱ्याच्या साईजची झालेली असेल तर ते कांद्याचं रोप लावायला आलं असं आपण समजलं पाहिजे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, रोपवाटिकेसाठी ठिबक किंवा तुषार सिंचन हे फायद्याचं ठरते. ठिबक किंवा तुषार सिंचनावर रोपवाटिका तयार करण्यासाठी आपण वाफे पाडून सिंचनाच्या 2 नळ्या 60 सेंटीमीटर अंतरावर ओढून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर तुषार सिंचनासाठी 2 नोझलमध्ये 3x3 मीटरचं अंतर, म्हणजे 10-12 फुटापर्यंत अंतर आपण ठेवून पाण्याची व्यवस्था करू शकता. वाफ्यावर रुंदीशी समांतर असं 10 सेंटीमीटर अंतरावर रेघा पाडून त्यात बी पेरले तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याचा फायदा होईल. लागवडी लायक रोपांची संख्या ठिबक सिंचनावर चांगल्या पद्धतीने येते. याचा अर्थ असा होतो की ठिबक किंवा तुषार सिंचनावर रोपे तयार केल्यास एकरी केवळ 2 किलोसुद्धा बी पुरेसं होतं. म्हणजे जर चांगलं जर रोप आलं तर एका एकरासाठी 2 किलोसुद्धा पुरेसं होतं. तर नेहमीच्या पद्धतीने 3.5 किलो बी लागतं, परंतु जर आपण चांगली काळजी घेतली तर त्याचं 2 किलोपर्यंत बियाणं पुरतं आणि एका हेक्टरसाठी 6 ते 7 किलो बियाणं लागतं. तर अशा पद्धतीनं आपण खरीप हंगाम सुरू झालेला आहे, खरीप हंगामाचं आपल्याकडे मान्सूनही आलं आहे, ज्यांना खरीप हंगामातला कांदा करायचा आहे त्यांनी आपण या पद्धतीनं जर रोपवाटिका तयार केली, कांद्याचं जर चांगलं रोप जर आणलं तर आपण कांदा उत्पादनाची निम्मी लढाई जिंकलो असं म्हटलं जातं. म्हणून निरोगी आणि सशक्त असं रोपं तयार करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी मी आपल्या शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ बनवला आणि या पद्धतीनं आपण जर रोपाची जर काळजी घेतली तर नक्कीच चांगल्या पद्धतीचे रोपं तयार होतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला, याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. त्याच्यानंतर हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्या शेतकरी बांधवांना कांदा रोप बनवताना घ्यावायची काळजी याची माहिती मिळेल आणि त्यांचंही रोप चांगलं येईल. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला, खूप खूप धन्यवाद. या चॅनलवरती मित्रांनो, आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन बटन हे दाबा. बेल आयकॉन बटन दाबून ऑल हे सिलेक्ट करा, जेणेकरून इथून पुढे येणार जे नवनवीन व्हिडिओ आहे त्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मला आपल्यापर्यंत पोहोचवता येतील. याबद्दल जर काही शंका असतील तर त्या शंका आपण कमेंट करून आम्हाला प्रश्नही विचारू शकता, त्या प्रश्नांचं आम्ही उत्तरही देऊ. त्यानंतर मित्रांनो, कमेंट करताना फक्त आपला गाव तालुका जिल्हा टाकत चाला, जेणेकरून आम्हाला समजेल की आमची ही माहिती कुठपर्यंत पोहोचलेली. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो, इथेच आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.